उमरखेड येथे 1,500 रुपयांची लाच घेताना उर्फ पैनगंगा प्रकल्प सिंचन विभागाचा कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात. आज दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उमरखेड येथील सिंचन विभागातील कर्मचारी सचिन मुटकुळे यांना 1,500 रुपयांची लाच घेताना यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले. शेतीला क्षेत्रात येत असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती लाच. तसेच आरोपीला पकडल्यानंतर त्यांच्या घराची अधिकाऱ्यांनी झडती घेतली आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.